बातमी समोर येते ती आपण आधी बघूयात। या क्षणाची एक्सक्लुसिव बातमी आपण साम टीव्हीवर बघतोय। मनसेकडून 45 उमेदवारांची यादी ही आता जाहीर करण्यात आलेली आहे। या क्षणाची सर्वात मोठी बातमी आपण बघतोय। मनसेने आता ही उमेदवार यादी जाहीर केलेली आहे। वरळी मधून संदीप देशपांडे हे निवडणूक लढणार आहे। अमित ठाकरे दादर मधून निवडणूक लढणार ही माहिती या क्षणाला प्राप्त होते। साम टीव्हीच्या बातमीवरती शिक्कामोर्तब झालेले आहे। सर्वात आधी अमित ठाकरे दादर मधून निवडणूक लढणार ही बातमी साम टीव्हीने दाखवलेली होती आणि आता साम टीव्हीच्या बातमीवरती शिक्कामोर्तब झालेले आहे। कारण अमित ठाकरे यांना आता माहीम मधून उमेदवारी देण्यात आलेली आहे। कल्याण ग्रामीण मधून राजू रतन पाटील, तर आपण बघतोय वांडू पश्चिम मधून शिरीष गुणवंत सावंत, वरळी मधून संदीप देशपांडे, ठाणे शहरातून अविनाश जाधव, मुरबाड मधून संगीता चंदवणकर, कोथरूड मधून किशोर शिंदे, हडपसर मधून साईनाथ बाबर अशी ही निवडणूक होणार आहे। मात्र सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा होता की आदित्य ठाकरे यांच्या विरोधात मनसे उमेदवार देणार का, तर यावेळेस मनसेने संदीप देशपांडे यांना आता उमेदवारी दिलेली आहे, जे की आता आदित्य ठाकरे यांच्या विरोधात असणार आहे। अमित ठाकरे दादर मधून लढणार आहेत। मोठी बातमी या क्षणाची सर्वात मोठी बातमी आपण साम टीव्हीवर बघतोय।